मित्रांनो, हल्ली सोशल मीडियावर काही दिवसांपासून बैलगाडा शर्यतीतून एक मोठी बातमीचा जेत आहे व या बातमीला बघून पूर्ण बैलगाडा मंच हादरून गेला आहे. रणजित निंबाळकर यांच्याकडे सुंदर आणि सर्जा नावाची असे दोन बैल होती. दोन्ही बैल निंबाळकर यांच्या दावणीलाच होती व या बैलांचा सौदा रणजित निंबाळकर यांनी गौतम काकडे यांच्या सोबत केला होता. परंतु सौदा किती रुपयाचा झाला होता हे अजून कळले नव्हते. परंतु नंतर रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी सांगितले की यांचा सौदा 37 लाख रुपयांचा झाला होता व गौतम काकडे यांनी फक्त 15 लाख रुपये दिले होते. व त्यानंतर गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकरला पैसे घेण्यासाठी घरी बोलावले होते व त्यातल्या त्यात त्यांनी गोळीबार करून त्यांचे जीव घेतले. गौतम काकडे हे एक बैलगाडा समितीचे अध्यक्ष होते व यांच्यावर आता रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्याचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला व या प्रकरणावर गौतम काकडे व यांच्या सोबत असलेले गौरव काकडे, सचिन मोटकटे, अजित मोरे व त्यांचे वडील शहाजी काकडे यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. व या सगळ्या प्रकरणाला पाहून न्यायालयाने यांना 307 ची कलम लावण्याचा आवाहन प्रेक्षकगण करीत आहे. परंतु ही कलम खुनाचा गुन्हा केलेल्याला केली जाते, त्यामुळे न्यायालयाने यांच्यावर 302 ची कलम लावली पाहिजे असे प्रेक्षकगण म्हणत आहे. म्हणजेच यांच्यावर खुनाचा प्रयत्नाने गुन्हा जाहीर होईल असा प्रश्न केला जात आहे. परंतु मात्र आता गौतम काकडे सहित यांच्या सोबतच्यांना अटक झाली आहे व यांना आता येरवडा ठाण्या मध्ये रवाना केले आहे. व अजूनपर्यंत गौतम काकडे यांना न्यायालयाने कोणत्याही प्रकारची कलम मंजूर केली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाला पाहून काय वाटते की गौतम काकडे यांना कोणती कलम लावली केली पाहिजे? तुम्ही पण या प्रकरणावर तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. व असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.